नमस्कार दादा, आदेश. मला तुमच्यासारख्या महान व्यक्तीशी असलेल्या माझ्या नात्याबद्दलचा माझा अनुभव नेहमी व्यक्त करायचा होता, परंतु तो मला आत्तापर्यंत वर्ड्समध्ये कसे व्यक्त करायचे हे समजत नव्हते. जवळजवळ 25 वर्षांहून अधिक काळ मी आपल्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी येत आहे, आणि आपण माझे नेहमी स्वागत आनंदाने व हसतमुख चेहऱ्याने केले आहे, आणि मला शक्य होईल त्या मार्गाने आपण मदत केली. जेव्हा जेव्हा आम्ही आपल्या सेवेच्या ठिकाणी भेटलो तेव्हा मला व माझ्या कुटुंबाला नेहमीच सकारात्मक ऊर्जा लाभली. मी कधीही माझ्या जवळच्या मित्राने विचारले की तुमच्या आयुष्यात तुमच्याकडे अशी एखादी व्यक्ती आहे का जी तुम्हाला उत्तेजन देते, प्रोत्साहन देते किंवा तुमची काळजी घेते किंवा तुम्हाला प्रेरित करते, ते नाही म्हणतात. The replays are rolled from. जो replay आपने EBS पे देखा ना, red, pink, blue, black, silver, वो सब यहाँ से आते हैं. Full rehearsal चल रही है EBS department में. EBS इस मशीन का नाम है. ये मशीन जो है भैया, ये करोड़ों में आती है एक मशीन. इसमें अलग अलग कैमराज की फीड्स अलग अलग EBS में आती है, red, pink, purple, yellow, black, blue और gold. अब सबको पता है कि इनके कैमरा में किस कैमरा, इनके ईवीएस में किस कैमरा एंगल की फीड आ रही है. तो अगर हल्का सा भी कोई मौका बनता है जिसका रिप्ले पता हो, इन्हें पता है कि किस एंगल से रिप्ले कहां पर मिलेगा, और वो काम है जीपी कोऑर्डिनेटर का, जो कि इस डिपार्टमेंट का बॉस है. मुझे विश्वास है कि ह्याचे सर्व श्रेय हे आपणास देऊ इच्छितो. आपण दिलेला मूल्यवान वेळ आणि मार्गदर्शन यातून हे शक्य होऊ शकले. मी आपणास नेहमी अतिशय शांत स्वभावात प्रेमाने प्रेरणादायी आणि आनंदी असे पाहिले आहे. आपण आहेत त्या गोष्टी समाधानी, किती संकटे आली तरी ती पार करण्याची जिद्द आणि इच्छा दिसली, आणि त्यात कोणत्याही प्रकारचा अहंकार नव्हता, मीपणा नव्हता. मला आपले गोल्डन वर्ड्स अजूनही आठवतात दादा. मी तुम्हाला फक्त मार्ग दाखवू शकतो, पण त्यावर कष्टाने चालून ते ध्येय पूर्ण करायचे हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. तसेच माणूस पैशाने मोठा होत नसतो, फक्त तो त्याच्या कष्टाने आणि इतरांना मदत करून मोठ्याने हृदयाने मोठा होतो. दादा, तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आणि उत्तम असे खरे नेते आहात. मी जेव्हा जेव्हा तुम्हाला भेटलो किंवा तुमच्याशी बोललो तेव्हा मी नेहमीच तुमच्याद्वारे प्रेरित झालो. मला वाटते की लोकांच्या गरजेनुसार कसे मदत करावी हे आपणास माहिती आहे, आणि जेव्हा आपण त्यांचे आनंदी चेहरे पाहतात तेव्हाच आपणास आनंदाने आणि समाधानाने झोप लागत असेल. आपणाकडे मोठमोठे समस्या सोडवण्याचे उत्तम उपाय आहेत, आणि त्यामुळेच मी आपली प्रशंसा करतो की त्या समस्या एकदम सोप्या वाटतात व सहज सोडवता येतात. तुम्ही मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या. माझ्या मी स्वतःच्या हिमतीने सोडू शकलो आणि त्यासाठी मी सक्षम झालो हे खरंच उल्लेखनीय वाटते. तुम्ही मला एक चांगला मनुष्य कसे बनू शकता हेही शिकवले. तुम्ही मला असे सांगितले की काही वेळा संघर्ष करणे किंवा आपल्या पाहिजे असणाऱ्या गोष्टींसाठी लढणे हे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्याला जे पाहिजे आहे किंवा आपली जी गरज आहे याच्यामधला फरक जाणून घ्यावा. काही गोष्टी खरंच आपल्याला उपयोगी नसतात आणि त्या सोडून काही वेळा काही गोष्टी उपयोगी नसताना आपण त्या मिळवण्यासाठी उगाच संघर्ष करत असतो, याची जाणीव आपण मला करून दिलीत, याबद्दल मी धन्य आहे. माझ्याकडे आपणासारखे असे एक उत्कृष्ट आदर्श व्यक्तिमत्व, समर्थन सिस्टम, मित्र, भाऊ असे सर्व कलागुण असणारे व्यक्तिमत्व आहे, आणि त्याबद्दल मी दररोज कृतज्ञ आहे. राजू दादा, तू मला लहान असल्यापासून मला पाठिंबा दिला होतास, माझा उत्साह वाढवला होतास, मला निष्पक्षपाती सल्ला दिला होतास. असे म्हणतात की आई हीच आपल्या मुलाला चांगली व्यक्ती बनवण्यासाठी मदत करते. अर्थात माझे आई हे माझे पहिले गुरु आहेत, आणि तिच्यानंतर तू नक्कीच माझे आयुष्य घडवण्यास मदत केलीस. माझ्या आईमुळे माझा तुमच्यावर आणि तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनावर अजून जास्तीत जास्त विश्वास वाढला. आपण नेहमी मला सांगितले होते की माझ्या अंतःकरणाचा आवाज ऐकून आपल्याला जसे वाटते ते विचार करण्यास सुरू करा, जेणेकरून ते आपल्या भावी आयुष्यात कामी येईल. आपण मला शिकवले की आपल्याकडे असणाऱ्या गोष्टीवर तुम्ही धन्य राहा, आणि ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत त्याचे उगाच रडगाणी करत बसू नका. माझ्या पत्नीलाही विश्वास आहे
की आपण चेहरे वाचू शकता. जरी एखाद्या व्यक्तीचे त्याची समस्या सांगितली नाही तरी ते आपण त्या व्यक्तीचे समस्याचे निराकरण करू शकता. शेवटी पण अति महत्त्वाचे, मी आपल्या कुटुंबाचे धन्यवाद करू इच्छितो ज्यांनी आपणास आधार दिला, आपली काळजी घेतली आणि प्रत्येक वेळी आपल्या निर्णयावर ते आपल्या बरोबर होते. आपण सगळ्यांची काळजी घेऊ शकता कारण आपल्यास लाभलेली भक्कम कौटुंबिक आधार. मी देवाजवळ प्रार्थना करतो की आपणास उत्तम आरोग्य लाभो जेणेकरून आपण सदैव आम्हा सर्वांच्या सोबत असाल. मी मला होणारा आनंद हा वर्ड्समध्ये सांगू शकत नाही की मला आपल्यासारखा एक भाऊ लाभला आणि मी खरंच खूप नशीबवान आहे की तो भाऊ माझा मोठा आधारस्तंभ आहे. मी आशा करतो की आपण आयुष्यात नेहमी हे लक्षात ठेवाल की आपल्यावरील माझे हे प्रेम कायमचे अविनाशी राहील. माझा प्रिय भाऊ म्हणून तुमचा असणे हा एक विलक्षण विशेषाधिकार आहे व सन्मान देखील आहे ज्याबद्दल मी कायम कृतज्ञ आहे. खूप खूप धन्यवाद. देव तुम्हाला सदैव आशीर्वाद देऊ.